30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऐप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. पूर्वीचं संभाजीनगर आणि आत्ताचं संभाजीनगर हे सुद्धा मी समांतर जलवाहिनीच्या भूमिपूजनाला जेव्हा आलो होतो तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की मध्ये मध्ये येऊन मी स्वतः त्याचं निरीक्षण करणार आहे की किती काम झालं, किती काम पुढे सरकते, नाही झालं माझ्याकडनं येणं. पण आता लवकरात लवकर ते मी सुरू करतो आहे, कारण जी जी वचनं दिली. आता गुंठेवारीचं वचन मला स्वतःला आठवते, मी ज्या ज्या वेळेला महानगरपालिकेच्या सभेला यायचो तेव्हा एक हा मुद्दा ठरलेला असायचा की लवकरात लवकर आम्ही गुंठेवारीचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, कडाडून टाळ्या वाजायच्या. समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, कडाडून टाळ्या वाजायच्या. आणि संभाजीनगरकर सगळे एका विश्वासाने आपला आशीर्वाद हा आम्हाला देत आले. इतरांची गोष्ट ठीक आहे की निवडणुका आल्या की हे बोलायचं, टाळ्या वाजवून घ्यायच्या, मतं मिळवून घ्यायची आणि मग त्या वचनाकडे पाठ फिरवायची. पण शिवसेना ही त्या संस्कृतीतली नाही. शिवसेना प्रमुखाने आम्हाला हे शिकवलं नाही. अगदी नावाचा सुद्धा प्रश्न आहेच, संभाजीनगर हे सुद्धा नाव हा प्रश्न आहेच. पण त्याचबरोबरीने एक गेल्या वर्षी किंवा त्याच्याही आधी महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपण एक प्रस्ताव मंजूर केलेला आहे, ती त्या दिशेने एक एक वाटचाल करणारी पावलं आहेत. आणि ते पाऊल म्हणजे आपल्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हा एक मताने मंजूर झालेला ठराव हा दिल्ली दरबारी आपण पाठवलेला आहे. आता दिल्ली दरबारी परत तिथे एकदा आठवण करून देण्याची गरज आहे की आम्हाला हे नाव आम्ही मंजूर करून दिलेलं आहे, आम्हाला लवकरात लवकर आमच्या विमानतळाचं जे आहे ते बारसं करून पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज विमानतळ एक अभिमान वाटला पाहिजे आणि तो अभिमान लवकरात लवकर वाटण्याचा आनंद मला खात्री आहे केंद्र सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. मगाशी मी सुभाष देसाईंचं भाषण थोडंसं ओझरतं ऐकलं इथे बसता बसता, त्याच्यामध्ये तिथले सगळे मान्यवरांचे उल्लेख आपण केले, ते दिल्लीमध्ये जाणारे मान्यवर आहेत, मग खासदार आहेत, आपले इतर सगळे आहेत, त्यांनी सुद्धा दिल्ली दरबारी हा आपला अभिमानाचा विषय, स्वाभिमानाचा विषय हा सोडून घ्यायला पाहिजे. असो आजचा हा जो काही विषय आहे हा कार्यक्रम हा शासकीय आहे. मला इथे राजकारण आणायचं नाही, पण राजकारण जरी आणलं नाही तरी जी कामं महाराष्ट्र सरकारच्या दारी आणलेली आहेत ती कामं मला लवकर सांगा. आपले तिथले सगळे आमदार खासदार अगदी पालकमंत्री तुमचे तिथे बसलेले ते सुभाष देसाई धूमधडाक्यात काम करतायत. काही दिल्ली दरबारी कामं असतील, आपले तिथले केंद्रीय मंत्री कराड साहेब तिकडे आहेत, ते त्याचा प्रश्न लवकर सोडवतील. बाजूचे दानवे साहेब आहेत सगळे. मला असं वाटतं की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं, पण जनतेची सेवा करत असताना आपण कुठेही राजकारण मध्ये येऊ न देता कामं करावीत. ज्याप्रमाणे मधल्या काळात मी आपल्याकडे येऊन गेलो होतो, एक व्यासपीठावर थोडीशी जम्मत गंमत केली, लगेच त्याचे हेडलाईन्स की काय आता काय होणार. आता शेवटी माणसं आहोत म्हटल्यानंतर सगळे एकदम काय असे विरोधी पक्षात इकडे तिकडे गेले म्हणून काय रुसून बसायचं की काय, असं नाही होत. असं जनतेची कामं करत असताना तरी होता कामा नये. आणि म्हणून मला आज सगळे पुन्हा एकदा असे प्रत्यक्ष व्यासपीठावर मी इथून बघू शकत नसलो तरी, कारण व्यासपीठाचं तसं पूर्ण हे मला स्क्रीनवरती दिसत नाहीये, तो असेल तर जरा मला दाखवा, जरा एक छान फोटो काढून ठेवायला पाहिजे की सगळे पक्षातले सगळे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी जनतेच्या कामासाठी कसे एकत्र येतात हे एक अनोखं दर्शन हे मला तिकडे आता दिसायला लागलं. प्रदीप दिसतोय, खैरे साहेब दिसतायत, आयत देसाई साहेब आहेत. आता सगळ्या कॅमेरा फिरवून मी सगळ्यांची नावं नाही घेत, पण हे चित्र हे खरं चित्र आहे की आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात विविध मतांचे असलो तरी आमचं जनतेची कामं करण्यासाठी एकमत आहे, एकजुटीने आम्ही काम करत आहोत. हे ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, नाहीतर नाथांचं नाव द्यायचं आणि खाली सगळी भांडाभांड करायची, तसं नाहीये.